स्वागत आहे शेतकृत भारतातील सर्वाधिक उत्पादन अमृतपाटन टेक्टिंग मध्ये शेतकुंत देशमुखा सोळा फरवरी दोन हजार चोवीस आजचा विषय हरभरा अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आज रोजी अबक हरभऱ्याची काढणी झालेली आहे आणि अनेक शेतकऱ्यांनी अमृतपाठन पद्धतीने नियोजन करून हरभऱ्या पिकामध्ये यावर्षी वातावरण खराब असून सुद्धा विक्रमी उत्पादन घेतलेले आहे शेतक मित्रा सध्याच्या परिस्थितीमध्ये हरभरा कहाणी केल्यानंतरच शेतामधूनच विकायला पाहिजेत का याची डिटेल माहिती आज आपण मा या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि कोणकोणत्या प्रकारच्या जाती आपण ठेवायला पाहिजेत आणि कोणकोणत्या प्रकारच्या जाती आपण सध्याच्या परिस्थितीमध्ये विकल्या तर आपल्याला चांगल्या प्रकारे नफा मिळू शकतो याची संपूर्ण आणि डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शंभर टक्के आपला फायदा होणार आहे या काही शंका नाही चला तर सुरुवात करूया शेतक सर्वप्रथम गावराने हरभरा सध्याच्या परिस्थितीमध्ये गावरानी हरभऱ्याला जो मार्केटमध्ये रेट आहे हा चौपन्नशेपासून अठ्ठावन्नशेच्या दरम्यान आहे आणि हाच रेट जर आपण सहा दिवसापूर्वी गृहित धरला तर सहा हजार पाचशे ते सहा हजार दोनशेच्या दरम्यान होता म्हणजेच या पाच सहा दिवसामध्ये जवळपास पाचशे सहाशे सातशे रुपयापर्यंत रेट हा गावरानी हरभऱ्याचा कमी झालेला आपल्याला बघायला मिळतो पण जर आपण मार्केटमध्ये जो काही आपला हमी भाव आहे चोपन्नशे रुपये म्हणजेच पाच हजार चारशे रुपये जर आपल्याला नागफेडला हरभरा द्यायचा नसेल आणि आपल्याला मार्केटमध्ये द्यायचा असेल तर नक्कीच या रेटमध्ये आपल्याला हा परवडेल म्हणजेच मार्केटला जो रेट आहे हा चौपन्शेपासून सत्तावन्नच्या दरम्यान आहे आणि जर आपण नाफेडला देतो म्हटलं तर चौपन्नशे रुपये आहेत जर आपल्याला हरभरा सध्या विकायचा असेल तर नक्कीच आपण गावरानी हरभरा हा डायरेक्ट शेतामधून सुद्धा देऊ शकता पण गावरानी हरभऱ्यामध्ये काही अशा वेगळ्या प्रकारच्या जाती आहेत ज्या आपण बियाण्यामध्ये विक्री करू शकतो त्या कोणकोणत्या कुन प्रकारच्या जाती आहेत आणि त्याचे आपण बियाणे विकले तर आपला जो काय रेट आहे त्यापेक्षा डबलने यात काही शंका नाही त्यामध्ये सर्वप्रथम जी जात आहे ती आहे विश्वराज ही राऊरी कृषी विद्यापीठाने विकसित केलेली आहे आणि जर ही आपल्याकडे जात असेल तर आपल्याला हे मार्केटमध्ये सध्या तरी विकायचं नाही यानंतर आर व्ही जी दोनशे चार हे सुद्धा आपण डायरेक्ट बियाणे विक्री करू शकता जो काही आज जो रोजी मार्केटमध्ये रेट आहे आणि याचा जो रेट राहील बियाण्याचा हा दुपटीने राहील यात काही शंका नाही यानंतर आरव्ही जी दोनशे चार आहे त्याचबरोबर राहुरी विद्यापीठाच्या काही व्हेरायट्या आहेत गावरानीमध्ये ज्या आपण स्टॉक करून ठेवू शकता आणि ज्या पारंपरिक पद्धतीने म्हणजे आज आपण दहा पंधरा वीस वर्षापासून ज्या व्हेरायट्या घेत आलेल्या आहोत त्या व्हॅरायट्या आपण आज रोजी डायरेक्ट शेतामधून मार्केटमध्ये विक्री करू शकता आपल्याला नाफेडला द्यायचा नसेल आणि नाफेडला यावर्षी द्यायला सुद्धा पुरत नाही कारण सध्याच्या परिस्थिती फक्त चोपन्नशे रुपये रेट आहे आणि त्यामध्ये परत कट्टीसुद्धा होते दहा पंधरा वीस किलो कट्टी होते म्हणजेच जो रेट आहे आपल्याला सत्तेचाळीसशेच्या अठ्ठेचाळीसच्या दरम्यान जाईल क्विंटल मागे आणि यानंतर दुसरी जी जात आहे ती आहे पी के व्ही टू शेतकऱ्यां जर आपण आज रोजी पी के व्ही टू हे मार्केटमध्ये विकले तर जो रेट आहे हा नऊ ते दहा हजार रुपयाच्या दरम्यान आहे आणि आपल्या जर स्टॉक ठेवायचा नसेल तर आज रोजी आपण डायरेक्ट शेतामधून विकू शकता नऊ हजार साडेनऊ हजार च्या दरम्यान आज रोजी पी के व्ही टू हा मार्केटमध्ये जात आहे शेतकरी आणि यामध्येच एक दुसरी व्हॅरायटी आहे जी म्हणजे राहुरी कृषी विद्यापीठाने विकसित केलेली ती आहे म्हणजे राजवर्धन राजवर्धन जर आपण स्टॉक करून ठेवल तर नक्कीच याचा रेट समोर चालून बारा तेरा हजार क्विंटल पर्यंत जाईल म्हणजेच प्रति क्विंटल बारा ते तेरा हजार रुपये जाईल यात काही शंका नाही यानंतर डॉलर शेतकमित्राऊन जर आपल्याकडे डॉलर असेल तर आज रोजी डॉलरचा जो मार्केटमध्ये रेट हा तेरा ते चौदा हजार रुपयाच्या दरम्यान आहे आणि डॉलर आज रोजी आपण डायरेक्ट शेतामधून विक्री करू शकता पण डॉलरमध्ये काय व्हेरायट्या आहेत म्हणजेच काबुलीमध्ये काही व्हेरायटी आहेत त्यामध्ये पी के व्ही फोर किंवा रावरी कृषी विद्यापीठाने विकसित केलेली कृपा ह्या जर दोन व्हेरायट्या आपल्याकडे असतील तर ह्या व्हेरायटी आपण स्टॉक ठेवायला पाहिजेत याचा समोर चालू नक्कीच रेट वाढणार यात काही शंका नाही शेतकरी मित्रांनो आजचा जो डॉलरचा रेट आपण मार्केटमध्ये गृहित धरला आणि आपल्याला दहा किंवा बारा क्विंटल जरी उत्पादन झाले तर एक री, एक लाख तीस ते एक लाख चाळीस हजारच्या दरम्यान आपल्याला उत्पादन मिळेल यात काही शंका नाही आणि जर आपण हेच बियाणे स्टॉक ठेवले म्हणजेच आपल्याकडं कृपा असेल किंवा पी के व्ही फोर असेल आणि हेच जर आपण बियाणे स्टॉक ठेवले आणि समोर चालून जर आपले विकले तर सर एकशे ऐंशी एकशे सत्तर किंवा मागच्या वर्षी जो आपल्याला हायेस्ट बियाण्याला रेट मिळालेला आहे दोनशे रुपये ते दोनशे वीस रुपये किलो म्हणजेच वीस हजार ते बावीस हजार रुपये जो आपल्याला रेट क्विंटल मागं मिळालेला आहे तोसुद्धा मिळू शकतो यात काही शंका नाही फक्त ज्यांच्याकडे पी के व्ही फोर आहे किंवा राहुरी कृषी विद्यापीठाने विकसित केलेली कृपा असेल तर ह्या जाती आपण नक्कीच स्टॉक ठेवायला पाहिजेत याचा रेट हा अठरा हजार सतरा हजार वीस हजारापर्यंत सुद्धा समोर जाऊ शकतो फक्त आपल्याला चांगल्या प्रकारे सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे यामध्ये रेट वाढणार यात काही शंका नाही शेतकरी मित्रांनो यावर्षी डॉलरचे काबुलीचे उत्पादन हे अपेक्षित येणार नाही कारण जे काही यावर्षी वातावरण होते सतत ढगाळी वातावरण अवकाळी पाऊस यामुळे अपेक्षित शेत शेतकऱ्यांना डॉलर काबुली चेन्न्याचे उत्पादन येणार नाही त्यामुळे मार्केटमध्ये रेट हमखास राहील यात काही शंका नाही सध्या जो काही रेट आहे तेरा हजार चौदा हजार यामध्ये एक दोन तीन हजारापर्यंत कमी होईल त्यापेक्षा अधिक कमी होणार नाही आणि जर आपण स्टॉक ठेवला म्हणजेच आता जर आपल्याकडं डॉलर असेल तर हा डायरेक्ट आपण शेतामधून विकू शकता पण आपल्याकडे ह्या व्हेरायटी असतील म्हणजे पीके फोर असेल कृपा असेल तर ह्या व्हेरायटी आपण नक्कीच स्टॉक करायला पाहिजे आता शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेतलेली कोणकोणत्या प्रकारच्या जाती पण विकायला पाहिजेत शेतकरी मित्रांनो गावराणीमध्ये जे काही आपल्याकडे जुन्या व्हेरायटी आहेत ह्या नक्कीच आपण लवकरात लवकर विकायला पाहिजे काबुलीमध्ये जर आपल्याकडे पेकेवी फोर असेल कृपा असेल तर ह्या व्हरायटी ठेवायला पाहिजे आणि डॉलर असेल तर डायरेक्ट आपण आज रोजी शेतामधूनच विकू शकता जे काही गावराणी आहे हा नाफेला देण्या जर आपण मार्केटमध्ये विकला तर आपला क्विंटल मांगे चारशे पाचशे रुपये उरतील यात सुद्धा काही शंका नाही तर शेतकरी मित्रांनो अशाच माहितीसाठी भगत रामबूर पॅटर्न युट्यूबच्या नमस्कार